आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं यवतमाळ शहरासह जिल्हाभरातील सीमा नाक्यांवर पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. तपासणी नाकेसुद्धा लावण्यात आलेले आहे. काय नेमकं लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं पोलिसांचं प्लॅनिंग आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप आहेत. सर, 38 लाखहून अधिक रुपये जे आहेत ते पोलिसांनी आतापर्यंत जप्त केलेले आहेत. किती एकंदरीत कारवाई आतापर्यंत केली आहे आणि कशा पद्धतीने लोकसभा निवडणुकीची तयारी? यवतमाळ जिल्ह्यामध्ये एकूण निवडणुकीच्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने 3 लोकसभा मतदारसंघाचा समावेश होतो, ज्याच्यामध्ये यवतमाळ, वाशिम, हिंगोली लोकसभा मतदारसंघ आणि चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ यांचा समावेश होतो. जिल्ह्यामध्ये एकूण 24 चेकपोस्ट कार्यरत आहेत, ज्याच्यामधले 2 चेकपोस्ट हे इंटरस्टेट चेकपोस्ट आहेत. त्या चेकपोस्टवर 45 SST या महसूल विभागासोबत कार्यरत आहेत. त्या विभागाबरोबर काम करत असताना आमच्या प्रशासनाकडून त्या ठिकाणी 38 लाखांची रोकड ही जमा करण्यात आलेली आहे. जमा करण्यात आलेल्या रकमेचे वेअरअबाउट्स चेक करण्यासाठी संबंधित कारवाईसुद्धा चालू आहे आणि संबंधित व्यक्तींना त्याबाबत नोटीस देण्यात आलेली आहे आणि त्यांच्याकडून त्यांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर त्याची पुढील कारवाई ही संबंधित ARO यांच्याकडून चालू आहे. एकंदरीत लोकसभेच्या अनुषंगानं जिल्ह्यामध्ये एकूण 78 फ्लाइंग स्क्वॉड तयार करण्यात आलेले आहेत. आचारसंहितेच्या बाबतीतही अंमलबजावणी करण्यासाठी त्यांच्याकडून काम चालू आहे. नॉन बेलेबल वॉरंट्सची आत्तापर्यंत ही 810 नॉन बेलेबल वॉरंट्सची अंमलबजावणी झालेली आहे. आचारसंहिता लागू झाल्यापासून एकूण 8 शस्त्र अधिनियमाअन्वये गुन्हे दाखल झालेले आहेत, ज्याच्यामध्ये 1 फायरआर्मची केस आहे. त्याचबरोबर तडीपार या विषयामध्ये संबंधित विभागाकडून 9 आदेश आम्हाला आत्तापर्यंत या आचारसंहितेच्या काळात प्राप्त झालेले आहेत. 2 आदेश मान्य जिल्हाधिकारी साहेबांकडून MPDAचेही प्राप्त झालेले आहेत. तिथं अशा रीतीनं लोकसभेच्या अनुषंगानं यवतमाळ जिल्हा पोलीस दलाकडून पूर्ण तयारी चालू आहे आणि यवतमाळ जिल्हा पोलीस दल हे लोकसभेच्या बंदोबस्ताकरता पूर्णपणे सज्ज आहे. निश्चित आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं यवतमाळ पोलीस दल जे आहे ते सज्ज असल्याचं या ठिकाणी सांगितलेलं आहे. जी कॅश जी आहे ती आतापर्यंत जप्त करण्यात आली, त्याचं विवरण आल्यानंतर ते कोषागारातून त्या त्या व्यक्तींना जी आहे ती दिलं जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. कॅमेरामन मिलिंदसह विवेक गावंडे, TV9 मराठी, यवतमाळ. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.